आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र शासनानं संयुक्तपणे श्रीशैलम इथं छत्रपती शिवरायांचं एकमेव मंदिर उभारलं. त्याची महती सर्वदूर पसरवण्यासाठी सोलापुरातील काही शिवप्रेमींनी भेट दिली. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची श्री शंभू महादेव आणि श्री तुळजाभवानी मातेवर अपार श्रद्धा होती. आंध्र प्रदेशातील श्रीशैलम इथं दुसरं ज्योतिर्लिंग श्री मल्लिकार्जुन आणि 18 शक्तीपीठांपैकी श्री भ्रमरांबा देवी या मातेची साधना करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे सन 1677 मध्ये या ठिकाणी वास्तव्याला होते. त्यांनी बांधलेल्या ध्यानमंदिराच्या पडझडीनंतर या ठिकाणी श्री शिवाजी महाराज समितीनं शिवाजी महाराज स्फूर्ती मंदिर उभारलं. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या हस्ते 1983 साली श्रीशैलम इथं शिवस्मारक उभारणीचा भूमिपूजन समारंभ करण्यात आला. शिवप्रेमींच्या प्रयत्नातून शिवाजी स्फूर्ती केंद्र ही टोलेजंग इमारत सध्या दिमाखात उभी आहे. पहिल्या मजल्यावर नयनरम्य शिल्पांनी सजवलेल्या 54 खांबांचा सभामंडप आहे. सभामंडपात मूर्तिकार प्राध्यापक जे जे खानविलकर यांनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची 12 फुटी सिंहासनारूढ ब्रॉन्झची मूर्ती बसवण्यात आली आहे. या ठिकाणी छत्रपतींच्या जीवन प्रसंगावरील चित्र प्रदर्शनी मांडण्यात आली आहे. या इमारतीच्या खाली स्फूर्ती केंद्राचं कार्यालय, आयुर्वेद चिकित्सा प्रदर्शन आणि पुस्तकाला याची रचना करण्यात आली आहे. कुतुबशहानं केलेला सत्कार स्वीकारून शिवछत्रपती गोवळकोंड्याहून सैन्यासह दक्षिणेकडे निघाले. त्यावेळी प्रथम श्रीशैलम मल्लिकार्जुन श्री भ्रमरांबा देवी मातेची त्यांनी आराधना केली. आंध्र प्रदेशातील लोकपरंपरा असं मानते की श्री भ्रमरांबा देवी मातेनं शिवरायांना खडग म्हणजे तलवार दिली. तशी शिल्पही या परिसरात आढळतात. शिवरायांनी नीळ गंगेत अर्थात आत्ताच्या पाताळ गंगेत स्नान करून श्री मल्लिकार्जुन देवाचं जेव्हा दर्शन घेतलं तेव्हा त्यांना कैलास दर्शनाचा परमानंद झाला. त्याच क्षणी त्यांच्या मनात क्षीरकमल श्रीचरणी अर्पण करण्याचा विचार दृढ झाला होता. अशा या स्फूर्ती मंदिराला सोलापुरातील शिवप्रेमींनी नुकतीच भेट दिली. त्यावेळी या मंदिराबद्दल महाराष्ट्रातील शिवप्रेमींना अधिक माहिती नसल्याचं दिसून आलं. या स्फूर्ती मंदिराची माहिती महाराष्ट्रातील शिवप्रेमींना करून देण्याचा निश्चय या शिवप्रेमींनी केला असल्याची माहिती शिवसेनेचे महेश धाराशिवकर यांनी दिली. आपण मागे जी पाहत आहे ती इमारत आहे शिवाजी स्फूर्ती केंद्र. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज 1677 साली या ठिकाणी येऊन या ठिकाणीच त्यांनी ध्यानधारणा केली होती व भ्रमरांबा देवीनं त्यावेळेस त्यांना खडग भेट दिला अशी आख्यायिका आहे. आणि आम्ही स्वतःला धन्य समजतो किंवा भाग्यवान समजतो की आम्ही या ठिकाणी येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना व श्री श्रीशैल व श्री भ्रमरांबा देवी यांच्यासमोर आम्ही नतमस्तक झालो. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी.